आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या परिवाराच्या सांत्वनाकरिता विदर्भ आंदोलन समितीचे महासचिव प्रदीप उभाय पाटील सह त्यांची टीम गोंदणी गावात येऊन व्यथा ऐकून घेतल्या. आपण शासनाला काय मेसेज द्याल? 21 तारखेला तुझी मुरळी यांनी गाळापिकीमुळे किंवा पैशामुळे किंवा कर्जबाजारीमुळे आणि लोकांचे त्यांच्यावर दबाव होते, आमचे कर्ज द्या बँकेचे दबाव होते. एक सामान्य शेतकरी त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर होता, पण अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्यामुळे त्यांची पूर्ण शेती वाहून गेली. त्या कारणास्तव ते सहन त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांचं कुटुंब खूप फार मोठं आहे, ते जबाबदार व्यक्ती होती, त्यांच्यावरच त्यांचं कुटुंब चालत होतं. हा विदर्भातल्या शेतकऱ्यावर नेहमी नेहमी सगळ्यात जास्त आत्महत्येचा प्रकार होते. शासनाला वारंवार सांगूनसुद्धा विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी काहीच ना करतात. माझी शासनाला एवढी विनंती आहे की जे तुम्ही जुने कर्जमाफी दिले होते 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत, तर ह्या कुटुंबाचे आणि सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करावे. त्याचप्रमाणे शासनाने या कलेक्टरच्या माध्यमातून ह्या कुटुंबियांना, मोरडीय कुटुंबियांना 1.5 लाखाची तात्कालिक तातडीने मदत करावी. आमच्या 2 वर्षापासून न झालेल्यामुळे आमच्या घरच्या लोकांना आत्महत्या केली. लोक आमचे पत्र 2 मुले आहे, शिक्षणामुळे आमच्यापाशी पैसा नाही आहे. विनंती आहे बुवा तुमची, शासनानं काही मदत केली का? शासनानं काही मदत करावी. शेतीचं नुकसान झालं, शासनाने मदत केली? पाणी, नदीनं पाणी येते, नदीनं पाणी माझं वावर पूर्ण वाहून गेलं, त्यामुळे काहीच आमच्यापाशी शक्यता नाही. समोरच्या उदरनिर्वाह कसं करणार? उदरनिर्वाह आता तुम्ही काही प्रयत्न करा. 1.5 लाख होते नथुजी मुरोड्या यांची परिस्थिती होती, तशी आमची पण आहे. आता आमच्याकडे एवढी शेती असून आम्ही 50,000 काही फसल घेऊ शकत नाही. अशामुळे आम्ही काय करावं? 5,000 फसल नाही झाले त्या शेतीमध्ये. पूर्ण पाण्याने वाहून गेले आहे, पूर्ण पराठी डुबून गेली आहे पाण्यामुळे. नारायण असे सोयाबीनची पूर्ण झोपली आहे, पूर्ण सोयाबीन वारामध्ये जमतात. आत्महत्या मुरोडी साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे गोंदणीमध्ये. ही अतिशय हृदयदावक परिस्थिती आहे. सरकारने 5 लाख सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावे आणि शासनाने 1 लाख रुपये द्यावा अशी मागणी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या परिवारांनी केली आहे.